पांडुरंग परिवाराच्या वतीने आज कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक सहकारी भवन याच्या उद्घाटन प्रसंगी मंचावर उपस्थित जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील, राज्याचे आरोग्य मंत्री डॉक्टर तानाजीराव सावंतसाहेब या ठिकाणी उपस्थित, आमदार समाधान दादा होताळे, आमदार राजाभाऊ राऊत, आमदार राम सातपुते, आमदार सचिन कल्याण शेट्टी, आपले सन्माननीय जिल्हाधिकारी, त्याचप्रमाणे प्रशांत मालक परिचारक, पांडुरंग परिवाराचे सर्व सभासद आणि उपस्थित भगिनी आणि बंधू, आपल्या सर्वांना कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने मी अतिशय मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि पांडुरंगाला विनंती करतो की स्वर्गीय सुधाकर पंत परिचारकांनी या ठिकाणी जी एक अतिशय चांगली परंपरा सुरू केली आणि हा कारखाना चालवत असताना मी याचा मालक नाहीये, मी याचा सेवक आहे ही भावना मनात त्यांनी ठेवली आणि त्यामुळेच सातत्याने अतिशय अडचणीच्या काळात देखील हा उद्योग योग्य प्रकारे चालला, तो मोठा झाला आणि आपल्या सदस्यांना सभासदांना सातत्याने मदत करत वेगवेगळे उपक्रम चालवत याचं काम चाललेलं आहे. आज प्रशांत मालक असतील, उमेश मालक असतील आणि इतर सगळे कारखान्याचे जे प्रमुख आहेत तीच परंपरा पुढे नेत आहे, ही देखील अतिशय आनंदाची गोष्ट आहे. खरं म्हणजे सुधाकर पंतांसोबत काम करण्याची संधी मला देखील मिळाली आणि समाजाभिमुख अशा प्रकारचं नेतृत्व कसं असू शकतं, स्वतःच्या पलीकडे पाहणारं नेतृत्व कसं असू शकतं हे पंतांकडे पाहिल्यानंतर आम्हाला त्यावेळी लक्षात यायचं. मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं अतिशय ऋषितुल्य अशा प्रकारचं त्यांचं व्यक्तिमत्व होतं आणि म्हणूनच त्यांची जी संकल्पना होती की 35 किलोमीटर दूर कारखाना आहे आणि जे पंढरपूरचे सगळे सभासद आहेत त्यांच्याकरता काही ना काही सोय असली पाहिजे म्हणून ही जागा घेतली होती. दुर्दैवाने त्यांच्या काळात ते होऊ शकलं नाही, पण आज ते होत आहे आणि त्याला त्यांचंच नाव या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. खरोखर समाधानाची बाब आहे आणि म्हणून मी पांडुरंग परिवाराचं अतिशय मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. प्रशांत मालक, तुम्ही या ठिकाणी आम्हाला निमंत्रित केलं त्याबद्दल तुमचे मनापासून मी आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.